तीन चेंडू आणि एक धाव जमा केल्या। जिथे विपक्ष कोल्हेवाडी या दोन टीम दरम्यान आपण ही लढत पाहतोय। दुसऱ्या फेरीतील ही दुसरी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर पाहतोय रमेश पवार बबन पवार नक्कीच मैदानाची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते। आयोजक आहेत आणि संपूर्ण ऐगाव देवी टीम खूप चांगला प्रयास त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। पाहते खूप उशिरा पुन्हा एकदा एक धाव सुशांत सुरुवात आपण पाहतोय। संत वाहे इंद्रायणी चार चेंडू दोन धावा दहा फळकावरती पाहायला मिळतील। मागील मॅच मध्ये घातक फळंदाजी पाहिली होती अर्जुनची त्याचबरोबर कैलासची। या मॅच मध्ये थोडस बॅकफुटला पण दोन्ही फळंदाज आणि दोन दोन चेंडूचा सामना केलाय आणि आपल्या टीम साठी एक एक धाव जमा केली। हा फटका काढायचा ऑफर नझाकत दाखवली क्रिकेटचा मादक सौंदर्य क्लासिकल फटका चेंडूला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरेज मधून आलाय गोळीचा वेगण शानदार रुबाबदार दर्जेदार चौकार। टीम जाम पोहोचली बिन गाड्याच्या मोबाईलनंतर टोटल आठ या धावसंख्येवरती। शेपळून मारण्याचा प्रयत्न इथे पाठीमागची दिशा आपण पाहतोय। गळी पॉईंट रिझन मध्ये शतक वारंवार फंबल मिसफील्ड आपण वारंवार पाहतोय। दोन धावा तर कंप्लीट केल्यात फळंदाजाच्या माध्यमातून आणि इथे शतक क्रमांक आपण पाहतोय पहिलं हा समाप्त झालाय आणि पहिल्या शतकाच्या अखेरीस दहा फळकावरती आपण पाहतोय टोटल धावा अंकित झाल्यात त्या अर्थातच आठ धावा। पहा पहिला चेंडू झिरो दुसऱ्या चेंडूवरती एक धाव तिसऱ्या चेंडूवरती झिरो चौथ्या चेंडूवरती एक धाव पाचव्या चेंडूवरती चौकार आणि सहाव्या चेंडूवरती दोन धावा टोटल आठ धावा दहा फलकावरती। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। कोळीवाडी टीमचा हा दुसरा ट्रम्प कार्ड आपण पाहतोय। राज गोलंदाज आहेत राजने देखील मागील सामन्यामध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली होती। या मॅचमध्ये देखील रामने खूपच चांगली गोलंदाजी केली कारण की पहिल्या षटकामध्ये आठ धावा खर्च केल्यात। रिव्हर्सिव अटेन फुल केलाय नक्कीच यश तर जरूर मिळालाय शतरक्षक तिथे नाहीयेत नो मॅन्स लाईन चेंडू थांबत नाही आहे सी मार्च आपल्याकडे जाईल चार धावांसाठी।
फड़का आग का गोला ऊंचा खूप घातक फलंदाजी फलंदाज आहे ते स्ट्राइक एंड वरती कैलास लाजवाब फटकेबाजी कारण की लागोपाठच्या तीन चेंडू वरती तीन मोठे फटके एक चौकार आणि बॅक टू बॅक दोन मोठे षटकार ओन षटकार हॅट्रिकच्या उमरट्यावरती आपण पाहतोय फलंदाज कैलास धावा आपण पाहतो दहा फटकावरती अंकित झालेत 25 धावा एक मोठी रणनीती सतत असताना हा चेंडू पाहायला लागेल ज्या प्रकारे बाबूशाच्या माध्यमातून नक्कीच म्हटलं तर इथे फलंदाज होईल बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये एंटर झालाय राहुल वंडमचा हा खेळाडू पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज हे संघाकडून निवडलेले फलंदाज असतात आणि तो फलंदाज मैदानाच्या आत मध्ये राहुल फटका कन्वर्ट झालाय डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या सहाय्याने वाईडिश लोंगोन क्षेत्रामध्ये इथे काय घडेल चुकी केली आहे गोलंदाजाला मात्र चेंडू कव्हर करता आला नाही पकड झाला नाही आणि त्याच बरोबर इथे बाल बाल बचे पहा विनंती असेल जिथे संघ आपण डगआउट मधून आवाज देऊ नका अन्यथा आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून फायनलाइज केलं जाईल आपण त्याची नोंद घ्यायची आहे आपण खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका आपले खेळाडू बरोबर खेळत आहेत चांगले खेळत आहेत आपण इथून आवाज देऊन नक्कीच पंचांवरती तुम्ही पंचांना थोडस दबाव आणू शकता खेळाडूवरती दबाव आणू शकता आपण बाहेरून आवाज देऊ नका लास्ट बोल आपण पाहतोय प्रगतीपथावर गोलंदाज राज महागडा ठरलाय कारण की चौकार षटकार इथे खर्च खूप केलेत गोलंदाजानं आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहेत स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राहुल नामक फलंदाज एक अतिशय फटकेबाजी चांगली आपण जिथे टीमच्या माध्यमातून पाहतोय हा फटका मिस टायमिंग स्टॉक राहिलाय क्षेत्ररक्षक आहेत इथे चुकी गेली झेल झालाय भूदान मिळतील दोन धावा नियती दिसतात जिथे टीमला आपण पाहतोय कारण की नियतीला काही वेगळंच मंजूर होतं कारण की बाळ बाळ बचावले फलंदाज राहुलला मिळाले जीवनदान तर पहा इथे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि दोन षटकाच्या अखेरीस जिथे टीम जाम पोहोचली एक गड्याच्या मोबदल्यानंतर 29 या धावसंख्येवरती 12 चेंडू 29 धावा आपण पाहतोय दहा फळकावरती अंकित झाल्यात आता मात्र जर पाहायला गेलो तर अंतिम 6 चेंडूचा खेळ इथे बाकी असेल मार्क वरती आणि वरती चढवलेला हा हल्ला हल्ला बोल पहिला चेंडू वरती आसमान दाखवलाय
कामगिरी साईनाथ इथे फुलटोस चेंडू फेकलाय, काय घडेल, तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु इथे नकार दिलाय, एकच धाव मिळेल। तीन षटकांची ही मॅच आहे, तीन षटकांमध्ये एक मोठी रणनीती आखताना, कारण की एक मजबूत स्थिती निर्माण केली आहे, जिथे टीमनं एक फलंदाज जरूर गमावलाय आणि टोटल इथे धावा जमा केल्यात, 36 धावा जमा केल्यात, खूप सुरेख फलंदाजी। साईनाथ, साईनाथला कमबॅक करावं लागेल आपल्या टीमची स्थिती मजबूत करायची असेल तर। इथे मारण्याचा प्रयत्न, कुठला स्पॉटला चेंडू फेकलाय, उचली आपण पाहतोय थोडीशी कमी, आणि त्याचबरोबर चेंडू जाईल एक्स्ट्रक्षेच्या हातामध्ये। इथे आलाय, कुठल्या प्रकारचा इथे नंबर लावता आला नाही आहे, ज्या प्रकारे म्हटलं जातं ना चकमा खाण्यावाले गेंद पे कोही नंबर नाही होता, आणि तो चेंडू फेकलाय गोलंदाज साईनाथनं, नाव्यस कामगिरी करत असताना कमबॅक त्याच्या माध्यमातून। हो इथे काय घडलंय, वारंवार डॉट चेंडूची सांगता, ज्या प्रकारे म्हटलं जातंय ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे, कारण की ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला होता फलंदाजानं, इथे पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम गोलंदाज साईनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण की इथे कमबॅकिंग गोलंदाजी, ज्या प्रकारे लागोपाठच्या दोन चेंडूवरती सात धावा एक षटकार खर्च केला, त्याचबरोबर लागोपाठचा तिसरा आणि चौथा चेंडू हे डॉट फेकलेत गोलंदाज साईनाथनं। इथे हा फटका मनगडी प्रहार, क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू झाली सीमारच्या पलीकडं सहा धावांसाठी। हा चेंडू इथे फटका कन्वर्ट केला मिड विकेट क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड कार्पेट सायनने, आपण पाहतोय क्षेत्ररक्षक यावेळी खूपच चांगला पाहायला मिळतोय, त्याचबरोबर इथे दोन धावा कंप्लीट केला तर तिसरीचा प्रयत्न। तर मी विनंती करेन सन्माननीय भरतदादा मुकणे या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। तर इथे तीन षटकांचा खेळ अर्थात पहिल्या फेरीचा खेळ समाप्त झालाय, दहा फळकावरती आपण पाहतो जिथे टीमनं प्रथमतः फलंदाजी केली आणि धावा जमा केल्यात 44 धावा, आणि 44 धावा काढून 45 धावेचा टार्गेट इथे सेट केला आहे। तुकारामदादा हिलम, मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भरतदादा हिलम यांचा सत्कार करायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। हा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं नक्कीच आणि मान्यवरांचं इथे स्वागत सत्कार इथे केला जातोय, आणि बाहेर गेलो तर जे मान्यवर आहेत ज्यांची नावं आहे नक्कीच त्यांचा सत्कार राहिले असेल तर नक्कीच त्यांचा आम्ही सत्कार शब्द सुमडांनी करतोय, कारण की ही स्पर्धा आपल्या अभिमानाची आहे सन्मानाची आहे, कारण की आई गादवे चषक 2023चा आघास आपण पाहतोय, संपूर्ण मान्यवर आपण नक्कीच कटआउट पाहतोय, नक्कीच बॅनर बॅज आपण पाहतोय, आणि खूप सुरेख ही स्पर्धा आपण पाहतोय। तर पहा पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः फलंदाजी केली जिथे टीमनं टोटल 44 धावा जमा करून 45 धावेचा टार्गेट सेट केलाय कोलेवाडी टीम समोर। तर हरचंद्र दादा मिरखुटे आपल्याला विनंती असेल आपण यायचंय मंचावरती, स्पर्धेचे सव्य सर्व आहेत, ज्या प्रकारे म्हटलं जाते ना कुठलीही स्पर्धा असो मोठ्यांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ असणं खूप महत्वाचं, आणि ती साथ लागली जाते आईगाव देवी कुंभे टीमला, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भव्य दिव्य मोठी स्पर्धा आपण मैदानाच्या आखरीने पाहिली आहे। तर भगवमय वातावरण चौफे आपण पाहतोय आणि भगवे झेंडे शिवमय संध्याकाळ, आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही लढत आपण पाहतोय।
येणारे 18 चेंडू 45 धावेचं लक्ष घेऊन उतरलाय कोल्हेवाडी टीम। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे कोल्हेवाडी टीमच्या माध्यमातून। साईनाथ आणि नरेश हे दोन फलंदाज आहेत, धावा त्यांना चेस करायचे आहेत कारण की या स्पर्धेचा कडक नियम कंपल्सरी चेस। नाणेफेकीच्या जोरावरती सामना विजयी घोषित केला जाणार नाही। स्ट्राइक एंड वरती असेल साईनाथ, नो स्ट्राइक एंड वरती असेल नरेश। साईनाथनं मात्र अंतिम षटक फेकलं होतं आणि अंतिम षटकामध्ये 2 षटकार खर्च केला होता। टोटल जर पाहायला गेलो तर 13 धावा अंतिम षटकामध्ये साईनाथनं खर्च केल्या, परंतु त्या धावा साईनाथला जमा करायचे आहेत कारण की स्ट्राइक एंड वरती आहेत साईनाथ। इरादे रोज बनते हे बनकर बिघड जाते हे और शिर्डी वही जाते हे जिनेश साई बाबा बोलाते हे। साईनाथ नामक फलंदाज स्ट्राइक एंड वरती बनवायचे आहेत 18 चेंडू वरती 45 धावा आणि 45 धावेचा पाठलाग करण्यासाठी हे दोन फलंदाज। गोलंदाजी मार्ग वरती धावा डिफेन्स करण्यासाठी आपण पाहतोय पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज, जिथे टीमचा आपण पाहतोय राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती 30 यार्ड सर्कलच्या दायरेमध्ये पहिलं शतक फेकण्यासाठी सज्ज झालाय। दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात। 22च्या स्वरूपात ह्या धावा आहेत, 2 धावा। पहा चेंडू खूप चांगला फेकला होता गोलंदाजानं कारण की क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पहा क्रिकेटमध्ये दोन्हीच व्यक्तीमध्ये सन्मान देण्यात येतोय, एक तर क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर। तो परफेक्ट यॉर्कर फेकला होता गोलंदाज राहुलनं, परंतु तरी देखील त्याला तिथे 2 धावा मोजाव्या लागल्या कारण की चुकी केली यष्टरक्षकानं, त्याचबरोबर थर्डमॅन रिझनच्या खेळाडूनं गलती केली आहे। गोलंदाजी खूपच चांगली आहे परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून ह्या चुका आपण पाहतोय, जिथे टीम जी गोलंदाजी करतोय फटकेबाजी खूप सुरेख, परंतु इथे टॉप एच आणि अजून एक चुकी, इथे काय घडेल? माघार घेतली, लागतोय पहिला झटका, फलंदाज होईल बाद। कारण की ज्या प्रकारे म्हटलं जात ना विकृत बुद्धी विनाशकारी, स्वतःच्या पायावरती मारली कुलाड। नेक्स्ट मॅच असेल तर नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मिरचीवाडी विपक्ष डोनेवाडी। तर त्या दोन्ही टीम कप्तान आपण टॉससाठी रिपोर्ट करा। हो हा चेंडू खूपच वेगाने फेकलाय परंतु पंचामाने इशारा देतील कारण की चेंडूमध्ये वेग व्हॅरिएशन दाखवणं खूप गरजेचं आहे, परंतु या प्रकारे आपण चेंडू फेकलाय ना गोलंदाज राहुल ना तो चुकीचा कारण की लेंथ जरी चांगली असली ना परंतु लाईन चुकीची, एक लेगस्टिकच्या बाहेर चेंडू गेलाय, पंचाने तो चेंडू अतिरिक्त दंडात्मक घोषित केलाय। हा फटका कन्वर्ट केलाय पुन्हा एकदा झेल आणि तो देखील झेल जमिनीला भूदान झालाय। फार चुका वारंवार पाहतोय आपण जिथे टीमच्या माध्यमातून फटकेबाजी खूपच चांगली गोलंदाजी तिकीच चांगली आपण पाहतोय, परंतु पाहायला गेलो फिल्डिंग डिपार्टमेंट, या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून दादा ह्या चुका आपण पाहतोय, ह्या चुका खूप काही सांगून जातील जिथे टीमला कारण की या फलंदाजाला तुम्ही जीवन देता, हे फलंदाजानं जर आक्रमकता दाखवली रोजरूप जर धारण केला आहे तर नक्कीच आपल्याशी अंगलट येईल कारण की गोलंदाजी खूपच चांगली आहे, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट इथे पूर्णपणे चुकीची कामगिरी। आतापर्यंत गोलंदाज राहुलनं चेंडू फेकलेत 3 चेंडू फेकलेत, आता मात्र 3 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी, अजून एक झेल उडालाय, हा देखील झेल सोडला जाईल की काय, परंतु इथे यष्टरक्षक चुकी करत नाही, या झेल टिपला जातोय, लागतो आणखीन एक झटका।
पारित झालाय अंत. नवीन फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय साही. तर चला विनंती असेल मिरचीवाडी टीमचा संघनायक, डोनेवाडी टीमचा संघनायक, टीम कप्तान आपण टॉससाठी या. न्यू बॅट्समन युनाइट नंबर 4 साई. स्ट्राइक वरती आपण पाहतोय साई अतिशय घातक फलंदाजी करावी लागेल कारण की इथे गोलंदाजी खूपच चांगली. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलनं. हा फटका कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लाईन दूरवरून क्षेत्ररक्षक येथील जज करता येत नाही कारण की झेल थोडस लांब होता, अवघड झेल होता तो. झेल मात्र इथे दान झालाय जमिनीला. तिथे आल्या दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीनं धाव फळक पुढे सरकेल. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील 8 धावा धाव फळकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे प्रगतीपथावर. अतिशय चांगले गोलंदाजी राहुल. राहुलने गोलंदाजी खूपच चांगले केली कारण की फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी चुका केल्यात ना त्याच्या माध्यमातून जास्त धाव खर्च केल्यात. पहा पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. इट इज नो चेंडू. मिरचीवाडी टीमनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करेल. तर पहा हा चेंडू नो फेकलाय गोलंदाजानं. एक धाव तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जरूर मिळेल. 9 धावा धाव फळकावरती. पहा पंच अंपायर आपल्याला ऑन करायचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी असेल. स्पीडअप करा विनंती असेल. नो प्लस 1 अशा 2 धावा जरूर मिळतील. 10 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतील. तर चला स्पीडअप करा जिते टीम. आपण विलंब करू नका, आपण स्पीडअप करायचं आहे. तर पहा अशोक दादा भोर यांचे सुपुत्र राजवीर भोईर आणि देवराज भोईर यांची पण इथे उपस्थिती पाहतोय कारण की यांचा देखील इथे सत्कार केला जाईल कारण की आपण पाहतोय कैलासवासी श्री शंकर भाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अशोक शंकर भोईर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला लागणारे सामनावीरच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात. तर त्यांचा सत्कार करतील नक्कीच भावेश. कैलास मिरगुडे आपण पडद्यावरती बसू नका कारण की जो पडदा भगवे कलरचा जो पडदा आहे ना तो पडदा या स्पर्धेची शान आहे. आपण त्याच्या बाहेर बसायचं आहे. तुम्ही आयोजक आहात, आपण बाहेर बसायचं आहे. पहा आयोजकांच्या माध्यमातून हे कार्य आपल्याला पाहायला मिळतील. जो पडदा आहे ना तो या संपूर्ण स्पर्धेची शान आहे. त्याच्यावरती आपण बसू नका कारण की भगवा कलर आपण पाहतोय. शिव छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की नक्कीच भगवा वाधल आणि तो भगवा वाधल आपण मैदानाच्या चौफेर पाहतोय. भगवे झेंडे आणि अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आईगाव देवी चषक 2023 अतिशय शानदार पर्व. गोलंदाज सज्ज झालाय अर्जुन. हो फटका कन्वर्ट केलाय डाऊन ग्राउंड फाईन लेग क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सय्येनं कार्पेटला चाटत चिंड. आपण पाहतोय चांगला फील्डची रचना यावेळी खूप चांगली. आपण पाहतोय कॉम्बॅट टीमच्या जिते टीमच्या माध्यमातून अर्जुन मात्र इथे कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण की ज्या प्रकारे पहिला शतक फेकलं होतं गोलंदाज राहुलनं टोटल 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याचबरोबर अर्जुननं पहिल्या चेंडूवर ते 1 धाव खर्च केली. क्वालिफाईड टीम जाऊन पोहोचली टोटल 3 गड्याची मुभा दिल्यानंतर 11 या धावसंख्येवरती. इथे बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. या डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय खेळपट्टीवरती खूप सुरेख गोलंदाजी अर्जुन.
भगवमय वातावरण पण पाहतो. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ही आपण लढत पाहतोय. लढत आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिली, कारण की जिथे विपक्ष कोळेवाडी या दोन टीम दरम्यान त्या प्रकरण नाणेफेक जिंकून जिथे टीमनं त्या धावा फलंदाजी बनवली होती आणि खूप फटकेबाजी चांगली आहे आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. इथे खूपच चांगलं संरक्षण आपण पाहतोय. त्या झेंडूवरती आली एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळक आणखीन पुढे सर केलं. टोटल बळाला पाहायला मिळेल 12 धावा धाव फळकावरती. बनवायच्या आहेत 45 धावा आणि 45 धावेचा पाटला करत असताना एकेरी दुहेरी धावीने वाटचाल करतोय कोळीवाडी टीमचे फलंदाज. दिल्ली खूपच दूर आहे. दिल्ली गाठायची असेल तर रिक्षा किंवा बसने सफर करून चालणार नाही आहे कोळीवाडी टीमच्या फलंदाजाला. दिल्ली गाठायची असेल तर हेलिकॉप्टर किंवा विमानानं प्रवास करावा लागेल. अर्थातच चौकार आणि षटकाराची आतिषबाजी, हवाई हल्ले चढवावे लागतील खेळपट्टीवरती. या मैदानावरती आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर रुद्र रूप इथे धारण करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पूर्णपणे बॅकफुटला संजय. इथे आक्रमकता आणि फक्त आक्रमकता दाखवावी लागेल. परंतु इथे पूर्णपणे निराशाजनक खेळली, कारण की बॅक टू बॅक आपण संजयचा खेळ पाहिला तर दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळलेत. तीन चेंडू एक धाव आपल्या टीमसाठी त्याने जरूर जमा केलेत. परंतु इथे समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय कोळेवाडी टीमसमोर, कारण की इथे मात्र आता अंतिम चेंडू शिल्लक असेल. अर्जुननं मात्र आपली कामगिरी चोख बजावली आहे, कारण की दुसरं शतक त्याच्या माध्यमातून फेकण्यात येतोय. 5 चेंडूची फेकी केली आणि अवघ्या 2 धावा इथे खर्च करत असताना यावेळी मात्र लास्ट बॉल प्रगतीपथावर पंचांच्या डावे स्टाईनवर गोरजी गोल त्याची करतोय आणि अंतिम चेंडू फटका कन्वर्ट झालाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. इथे दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि ते फळंदाज होईल बाद. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फळंदाज झालाय बाद. तर पहा नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय अजय. इथे प्रहार केलाय, प्रत्येकाला चढवलाय, फटका इथे जरूर कन्वर्ट झालाय. परंतु पंचांचा इशारा येणे खूप गरजेचं आहे, कारण की चेंडू झाली सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्ट्राईक एंडवरती आपण साहिला पाहतोय. साई आणि राज ही जोडी. हो, हा चेंडू खूपच सुरेख फेकलाय गोलंदाज अजयनं. या प्रकारची गोलंदाजी करणं खूपच गरजेचं आहे. पहा बनवायचे आहेत 45 धावा आणि आता मात्र धाव फळकावरती पाहतोय 19 धावा अंकित झाले. समीकरणावरती लक्ष टाकलं तर अवघड समीकरण, कारण की येणारे 4 चेंडू आहेत आणि अजूनही खूप काही धावसंख्येची गरज आहे. चौकार अलाई या चेंडूवरती आणि चौकारच्या मदतीनं धाव फळक पुढे सरकेल. टोटल धाव आपल्याला पाहायला मिळतील 23 धावा धाव फळकावरती अंकित झाल्यात. आता मात्र समीकरण असेल येणारे चेंडू असतील 3 आणि 22 धावसंख्येची गरज. सामन्यामध्ये मजार आलेली आहे. एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळेल फक्त औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण की समीकरण खूपच अवघड. 45 धावा बनवायचे आहेत 23 त्याचबरोबर राजवीर अशोक भोईर त्याचबरोबर देवराज अशोक भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल.
मैच मध्ये फक्त औपचारिकता आपण पाहतोय, या मैच मध्ये काहीशी मजा आली नाही. एकतर्फा मैच आपल्याला पाहायला मिळतोय चांगला परफॉर्मन्स जिथे टीमच्या माध्यमातून, कारण की ज्यावेळी नाणेफेक जिंकतात जिथे टीम फळंदाजी स्वीकारतात आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये 4 षटकांमध्ये 59 धावेचं टार्गेट, ह्या मॅचमध्ये 3 षटकांमध्ये 45 धावेचं टार्गेट. अंतिम चेंडू शिल्लक आहे, अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलो तर औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू 21 धावा. एक चेंडू 21 धाव संख्येची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे हवा निघून गेली, एकतर्फा मॅच कुंभे अडकतो जिथे टीमच्या माध्यमातून आपण पाहतो. तर मॅच जिंकली गोलंदाजी करणारी टीम, जिथे टीमनं खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. आणि हॅडलक असेल कोळीवाडी टीम, चांगला खेळ आपण देखील दाखवला आहे, परंतु आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा देखील धन्यवाद. नेक्स्ट मॅच असेल मिरचीवाडी विपक्ष डोनेवाडी, या दोन टीम दरम्यान.